ठाणे शहरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले ठाणे या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. ठाण्यातील बेकायदा बांधकामांमुळे आजी-माजी सहाय्यक आयुक्त अडचणीत. ठाणे शहरातील प्रत्येक बेकायदा बांधकामांच्या उभारणीत प्रति चौरस फुटाप्रमाणे पैशाची वसुली सुरू असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत केल्याने खळबळ उडाली असतानाच बेकायदा बांधकामांप्रकरणी पालिकेतील एकूण 14 आजी-माजी सहाय्यक आयुक्तांची विभागीय चौकशी सुरू असल्याची बाब समोर आली आहे. त्यापैकी प्रतिनियुक्तीवर आलेल्या 9 जणांची राज्य शासनामार्फत तर 5 स्थानिक सहाय्यक आयुक्तांची पालिकेमार्फत विभागीय चौकशी करण्यात येत आहे. यामुळे गेल्या 8 ते 10 वर्षात शहरामध्ये उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांमुळे हे सर्वच आजी-माजी सहाय्यक आयुक्त अडचणीत आल्याचे चित्र आहे. पत्रीपुलाजवळ काळी पिवळी टॅक्सी चालकाला उल्हासनगरमधील तरुणांची बेदम मारहाण. मलंगगड जवळील नेवाळी येथून काळी पिवळ्या टॅक्सीत प्रवासी घेऊन कल्याणमध्ये पत्रीपूल मार्गे येत असलेल्या एका चालकाला 2 दुचाकी चालकांनी हुलकावणी दिली. काळी पिवळ्या टॅक्सीच्या दर्शक आरशाला धक्का लावून दुचाकीस्वार वेगाने पुढे गेले. त्यावेळी टॅक्सी चालकांनी दुचाकी व्यवस्थित चालवा असे दुचाकीस्वारांना म्हणताच त्यांनी टॅक्सी चालकाची टॅक्सी अडवून चालकाला लाकडी दांडके लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास घेत आहेत. 7वा वेतन आयोग लागू पण वेतनात मात्र कपात. पालिकेच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान. ठाणे महापालिका कामगारांच्या वेतनात भत्त्यात बदल करू नका असा निर्णय औद्योगिक न्यायालयाने दिलेला असतानाही महापालिका प्रशासनाने 7वा वेतन आयोग लागू करताना कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली आहे. या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला असून या संदर्भात म्युनिसिपल लेबर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना वेतनात कोणतीही कपात न करता नवीन वेतन श्रेणी लागू करण्याचे निर्देश प्रशासनास देण्याची मागणी केली आहे. कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे गणेश दर्शन स्पर्धेचे आयोजन. गणेश मंडळांना संपर्क करण्याचे आवाहन. कोरोना साथीमुळे गेल्या 2 वर्ष बंद असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीच्या गणेश दर्शन स्पर्धा यावर्षी कोरोनाचं संकट टळल्याने कल्याण डोंबिवली पालिकेने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा अभियानाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती आणि पर्यावरण स्नेही सजावट या 2 निष्कांवर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे असे जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांनी सांगितले. 5, 7 आणि 10 दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवांसाठी या स्पर्धा आहेत. या स्पर्धेसाठी प्रवेशार्ज वितरण करण्याची अंतिम तारीख 29 ऑगस्ट संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे. प्रवेशार्ज कल्याण येथील पालिका मुख्यालयात जनसंपर्क विभाग आणि पालिकेच्या 10 प्रभाग क्षेत्र कार्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत असे जनसंपर्क अधिकारी पोफळे यांनी सांगितले. स्कूप पेट पूप उपक्रमाद्वारे पाळीव प्राण्यांकडून होणाऱ्या अस्वच्छतेचे नियोजन. डॉग्स वर्ल्ड इंडिया आणि आर निसर्ग संस्थेचा अभिनव प्रकल्प. शहरात दिवसेंदिवस पाळीव प्राणी असणाऱ्या नागरिकांची संख्या हळूहळू वाढत आहे. या प्राण्यांना त्यांचे मालक रस्त्यावर फिरण्यासाठी घेऊन येतात मात्र त्यावेळी हे प्राणी रस्त्यावरच विष्ठा करतात त्यामुळे या परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरते. यातील बहुतांश पाळीव प्राण्यांचे मालक तिथे स्वच्छता करतात मात्र त्यानंतर हा कचरा टाकायचा कुठे असा प्रश्न त्यांना असतो. यावर उपाय म्हणून ठाण्यातील आर निसर्ग आणि डॉग्स वर्ल्ड इंडिया या संस्थांनी स्कूप पेट पूप हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या प्राथमिक स्तरावर ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृह भागातील रस्त्यावर प्राण्यांची विष्ठा टाकण्यासाठी कचरा पेट्या बसविल्या आहेत. 10 दिवसांपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून पाळीव प्राण्यांच्या मालकांकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या काही दिवसात ठाण्यातील विविध रस्त्यांवर अशा पद्धतीच्या कचऱ्यापेटा बसवण्याचा संस्थांचा मानस आहे. ठाकुर्ली ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान 7 महिन्यात 125 जणांचा मृत्यू. डोंबिवलीजवळील ठाकुर्ली ते कोपर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत एकूण 125 जणांचा रेल्वे मार्गात पडून लोकल मेल एक्सप्रेसने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे. प्रवाशांनी रेल्वे मार्गातून ये जा करू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने डोंबिवली ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूने 15 फूट उंचीच्या संरक्षित जाळ्या बसवल्या आहेत. तरीही प्रवासी रेल्वे मार्गाचा वापर करत असल्याने रेल्वे अधिकारी हैराण आहेत. रेल्वे मार्गातून बेकायदा ये जा करणाऱ्या प्रवाशांना पोलीस ठाण्यात आणून रेल्वे सुरक्षा दलाचे जवान लोहा मार्ग पोलीस समज देतात परंतु प्रवासी एकत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. उल्हासनगरात स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू. गोल मैदान भागातील कोमल पार्क इमारतीतील घटना. उल्हासनगर शहरातील वर्दळीच्या अशा गोल मैदान परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
कॅम्प 2 भागातील गौल मैदान परिसरात असलेल्या कोमल पार्क इमारतीत 5व्या मजल्यावरील 502 या सदनिकेत दुरुस्तीचे काम सुरू होते. दुरुस्ती होत असतानाच अचानक स्लॅब कोसळल्याने मजुराचा मृत्यू झाला आहे तर एक मजूर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पालिकेचे आयुक्त अजिज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व सहाय्यक आयुक्त गणेश शिंपे यांनी तातडीने भेट देऊन नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन जवानांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम व इतर पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते. शाळकरी मुलीशी गैरवर्तन करणारा वाहक निलंबित होणार. भास्करनगर येथून शाळकरी मुलींसाठी सुरू केलेल्या TMT बसगाडीतील पुरुष वाहकाने एका मुलीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र परिवहन प्रशासनाने केवळ बदली करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याने परिवहन सदस्य शमीम खान यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अखेरीस परिवहन सभापती विलास जोशी यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. या समितीच्या अहवालानंतर या वाहकाला निलंबित करण्यात येणार आहे. उल्हासनगरातील धोकादायक इमारती होणार नियमानुकूल. विधिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान उल्हासनगरमधील धोकादायक इमारती व अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करण्याकरिता प्रतिचौरस फूट 220 रुपये भरून आता अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करता येणार असल्याची मोठी घोषणा करीत उल्हासनगरवासियांचा कित्येक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला आहे. याबाबत आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांनी उल्हासनगरवासियांतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. ठाण्यात गणेशोत्सव मंडळांचा परवानगीच्या ऑनलाईन सुविधेला कमी प्रतिसाद. 247 पैकी 94 मंडळांना उत्सवासाठी परवानगी. कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे राज्य शासनाने सर्वच सण आणि उत्सवांवरील निर्बंध हटविल्यामुळे ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी केली असून या उत्सवासाठी परवानगीसाठी पालिकेकडे आत्तापर्यंत 247 मंडळांनी अर्ज केले असून त्यापैकी 94 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे तर उर्वरित मंडळांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांना येत्या 2 दिवसात परवानगी मिळेल असा दावा पालिकेने केला आहे. 247 अर्जांपैकी 96 अर्ज ऑनलाईनद्वारे तर 151 अर्ज ऑफलाईनद्वारे पालिकेला प्राप्त झाले असल्यामुळे मंडळांचा ऑनलाईन सुविधेला कमी प्रतिसाद असल्याचे चित्र दिसून येत आहे.